त्यानंतर बिर्याणी नाव काय आलं, कारण की त्याचा आशय तसा आहे, नवीन फिल्म आहे वेगळी फिल्म आहे म्हणून त्याचं नाव तसं आहे. तीन वेगवेगळे शब्द एकत्र येऊन जर असं म्हणजे नाही म्हणतो रिलेशन काय नाही, पण तरी पण ते टायटल आहे घर बंधू बिर्याणी. आणि त्या तीन शब्दांचं मिळून रिलेशन काय आहे आणि फिल्मशी त्याचा नेमका संबंध काय आहे ते तुम्हाला चित्रपट बघितलं कळेल. माझ्या आधीच्या फिल्मपेक्षा सैराट, नाळ, झोंडू आणि फॅन्ट्री सगळ्यापेक्षा ही जरा वेगळी फिल्म आहे, त्याच्यामुळे ही कदाचित असं नाव आहे. आणि सैराट, मी, आकाश आम्ही तीन प्रमुख भूमिकेत आहोत. मी पहिल्यांदाच आहे. हे दोघं म्हणजे सैराट 500 फिल्म केल्यात, आकाश ॲज अ लीड त्याने आजवर जे काम केले तेच केले, मी मात्र पहिल्यांदा करतोय. सायली आहे, सायलीने खूप सुंदर काम केलंय आणि इतर खूप लोक आहेत त्याच्यात. महाराष्ट्रातले अत्यंत टॅलेंटेड सगळे ऍक्टर्स त्याच्यात बाबतीचे आहेत ही एवढी माहिती आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर तुम्ही लोकेशन ह्याचं गगन बावडा कोल्हापूरच्या जवळ लोकेशन होतं आणि पुणे अशा दोन ठिकाणी मिळून ते शूट केलं आहे. हिंदी चॅनल का हां सर, तुम्ही कुठले? ANI न्यूज. मराठी नाही तुम्ही? नाही आहे आहे सर, प्लीज टेल इन हिंदी, आय रिक्वेस्ट इट. अभी इंग्लिश बोल रहे हो. आपने क्या सवाल पूछा था सर? आज जो वेब सीरीज का जमा, देखिए हर एक चीज अपने अपने जगह सही है. वेब सीरीज लोग देख रहे हैं, घर में भी लोग को एंटरटेनमेंट की जरूरत है और ये OTT ने सबको एक नया जरिया मुहैया करवाया है कि घर में देख के बैठ के भी आप देख सकते हैं. लेकिन थिएटर का अपना मजा है और आप भी शायद जानते हैं कि थिएटर की फिल्म, थिएटर में फिल्म देखने का एक अलग माहौल है. हम सब लोग यहाँ पे हैं तो एक छोटी सी खुशी भी इतनी बड़ी बन जाती है. अभी देखिए, देखा आपने कि मैंने आपको सिर्फ इंग्लिश के बारे में पूछा तो एकदम सब हंस पड़े. तो ये अकेले में नहीं होता है, तो थिएटर का मज़ा अलग है. मुझे लगता है कि थिएटर ऐसा नहीं होगा कि OTT देख रहे हैं तो थिएटर में लोग देखेंगे, मुझे लगता है कि थिएटर भी देखेंगे लोग. सर इस फिल्म में सर